शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेला भारतीय किसान संघ आपल्याच विचाराच्या केंद्र सरकारच्या विरोधात मैदानात उतरणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पैशात वाढ करावी ही किसान संघाची प्रमुख मागणी आहे. किसान संघाकडून दिल्ली इथं 19 डिसेंबर रोजी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याखेरीज शेतीमालाला किफायतशीर भाव द्यावेत. सर्व शेतीनिविष्ठांवरील जसं की खते, बियाणे, औषधं, अवजारे यांच्यावरील GST रद्दबातल करावा, GM मोहरीला परवानगी देण्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागण्या भारतीय किसान संघानं केल्या आहेत. 19 डिसेंबरच्या दिल्लीतील मोर्चात या मागण्या मांडण्यात येतील. या मोर्चात देशातील 600 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतील अशी माहिती भारतीय किसान संघाचे महासचिव मोहिनी मोहन मिश्रा यांनी दिली. भारतीय किसान संघाच्या प्रमुख मागण्या काय आहेत तर सध्या पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यात प्रत्येकी 2000 रुपये दिले जातात, म्हणजे एकूण 6000 निधी दिला जातो. या निधीत वाढ करावी अशी भारतीय किसान संघाची मागणी आहे. या योजनेतून दिली जाणारी मदत महागाईतील वाढीशी संलग्न करावी असं संघाचं म्हणणं आहे. निविष्ठांच्या किमतीत ज्या प्रमाणात वाढ होते त्या प्रमाणात पीएम किसानमधून मिळणाऱ्या पैशात वाढ व्हावी अशी संघाची मागणी आहे. ज्याप्रमाणे पीएम किसान निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो त्याचप्रमाणे खत अनुदानही थेट शेतकऱ्यांना द्यावं अशी किसान संघाची मागणी आहे. सध्या खत उत्पादक कंपन्यांना केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जातं आहे, त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांना कमी किमतीत खतं उपलब्ध करून देतात. त्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करावी असं किसान संघानं म्हटलंय. केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय असं मोहिनी मोहन मिश्रा म्हणाले. सरकारनं कृषी आयात निर्यातीविषयी निसंदिग्ध धोरण तयार करावं. जेव्हा शेतकऱ्यांना बाजारात चांगला भाव मिळत असतो तेव्हा शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी घालू नये, तसेच देशांतर्गत बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा कमी दरात शेतीमालाची आयात करू नये अशी या धोरणात तरतूद करावी अशी किसान संघाची मागणी आहे. भारतीय किसान संघ ही RSSशी संलग्न शेतकरी संघटना आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली RSSच्या विचारांना मानणारी सरकार सत्तेवर आल्यापासूनच भारतीय किसान संघानं वेळोवेळी आपली स्वतंत्र भूमिका मांडली. अनेक वेळा केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात किसान संघाची भूमिका राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या 3 वादग्रस्त कृषी कायद्यांनाही भारतीय किसान संघाचा विरोध होता. अर्थात या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या किसान आंदोलनाला भारतीय किसान संघाने पाठिंबा दिला नव्हता, परंतु कायद्यांच्या विरोधातील आपली भूमिका किसान संघानं लपवून ठेवलेली नव्हती. किसान संघाचा GM पिकांनाही विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्तिशः GM पिकांच्या बाजूने असल्याचं मानलं जातं. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी BT कापसाला परवानगी दिली होती, त्यामुळे ते पंतप्रधान पदावर आल्यावर देशात GM पिकांना परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असं मानलं जात होतं. परंतु पर्यावरणवादी संघटनांबरोबरच RSS प्रणित भारतीय किसान संघाचा GM पिकांना तीव्र विरोध आहे, त्यामुळे या विषयात सरकारकडून अत्यंत धीम्या गतीनं पावलं उचलली जात आहेत. GM ला परवानगी देण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आलाय, त्याबद्दल न्यायालयीन लढाई सुरू आहे, परंतु केंद्रानं GM मोहरीबद्दल घेतलेल्या भूमिकेला भारतीय किसान संघानं तीव्र विरोध केला. या माहितीसह तूर्तास इथेच थांबू. अशाच ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.